सीबीआयच्या ताब्यातील चक्क 103 किलो सोनं गायब झालंय आणि यामुळे उच्च न्यायालयाने या संदर्भात चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या ताब्यातील 103 किलो सोनं गायब झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या सोन्याची किंमत ही 45 कोटी आहे. मद्रास उच्च न्यायालयासमोर सुरू असलेल्या एका प्रकरणाची सुनावणी करताना हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. त्यावरून उच्च न्यायालयानं सीबीआयला खडे बोल सुनावले आहेत. हे प्रकरण कर्जबाजारी कंपनीशी निगडीत आहे. चेन्नई येथील सुराणा कॉर्पोरेशन लिमिटेड नावाच्या कंपनीनं SBI कडून कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाची परतफेड न करता आल्यानं त्यांना कर्जबाजारी घोषित करण्यात आलं. त्यानंतर सीबीआयनं 2012 सुराणा कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयावर धाड टाकली. त्यामध्ये सुमारे 45 किलोग्रॅम इतक्या वजनाच्या सोन्याच्या विटा आणि दागिने हस्तगत करण्यात आले. हे सगळं सोनं सुराणा यांच्याकडील तिजोरीमध्ये ठेवण्यात आलं आणि त्या तिजोऱ्या सीबीआयनं सील केल्या होत्या.